हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि व्लॉग मी खूप जास्त महिन्यांनी शूट करते आहे. त्याचं कारण बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्लॉग आहे की मी स्वतःचा स्किनकेअर ब्रँड स्टार्ट केलेला आहे आणि त्यासाठीच मी ब्लॉगिंग बंद केलं होतं. मी ब्लॉग्स जे आहे ते 2-3 दिवसातून एक वगैरे असं टाकायचे, बट मी जेव्हा ठरवलं की आता आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर मी पूर्ण बंद केलं. जरी तुम्हाला ब्रँडबद्दल आत्ता माहिती झालं असेल, म्हणजे मी 3 डिसेंबरला सगळ्यांना सांगितलं, अनाऊन्स केलं, बट याची सुरुवात खूप आधीपासून झालेली होती. ऑलमोस्ट जूनपासून, तेव्हापासून मी सगळ्याची तयारी करत होते. आणि स्किनकेअर ब्रँड आहे, त्याचं नाव आहे युरा. आणि सध्या जे प्रॉडक्ट मी लॉन्च केलेलं आहे ते आहे फेस वॉश. फेस वॉश साठी मला मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला इतके ऑर्डर्स येतील, बट छान रिस्पॉन्स मला आहे. मी एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स मला मिळाला आहे. आणि दुसरं जे प्रोडक्ट आहे ते मी लॉन्च करते 1 और 2 जानेवारीला. राहिला प्रश्न ब्लॉगिंगचा, ब्लॉगिंग मी आता परत एखादा ब्लॉग वीकमधून किंवा 15 दिवसातून, म्हणजे आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एखादा ब्लॉग मी टाकत जाईल. पर्सनल गोष्टी नाहीत मी टाकणार आहे, मी याच्याशी रिलेटेड जे असेल तेच टाकेन, युराशी रिलेटेड. युराचं माझं नवीन जे इंस्टाग्राम हँडल आहे त्याची लिंक देते आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता. फेस वॉश जे मी लॉन्च केलेलं आहे त्याच्याबद्दल जे काही माहिती तुम्हाला हवी असेल, मी ऑलमोस्ट सगळी माहिती, रोज मी शॉर्ट्स अपलोड करते आहे या चॅनलवर, त्यातून मी ऑलमोस्ट सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून पण तुम्हाला वेगळं काही हवं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे लिंक, तिथे विचारू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर पण देते आहे, तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल फेस वॉश तर ते तुम्ही सेम नंबरवरून मला ऑर्डर करू शकता. तर आज एक छोटंसं व्लॉग मी घेऊन येते, माहीत नाही किती वेळाचं होणार आहे. माझं प्रोडक्ट जे आहे ते बनवून रेडी आहे, मला फक्त पॅकिंग करायचं आहे. रिस्टॉक केलं मी जस्ट आजच आणि आता ते सगळं पॅक करायचं आहे. आणि काही उद्या माझे ऑर्डर्स जाणार आहेत त्याचं पण पॅकिंग करायचं आहे. मला जे काही मी करते, म्हणजे जे काही प्रोसिजर असते ती तुमच्यासोबत शेअर करते. आणखी एक मला गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की बऱ्याच जणांची इच्छा असते वर्क फ्रॉम होम करायचं, जसं की माझं. मी बऱ्याच महिन्यांपासून हातपाय हलवत होते, काहीतरी करायचं आहे. बाहेर जाणं शक्य नव्हतं आणि मला जायचं पण नव्हतं, त्यामुळे मला घरातूनच काहीतरी करायचं होतं. आणि फायनली मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली खूप जास्त स्ट्रगल नंतर. तर वर्क फ्रॉम होम तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 2-3 जणी आहेत सध्या ज्या माझ्याकडून वर्क फ्रॉम होम करतात. एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे हे मी इन डिटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा शॉर्टमध्ये टाकेनच, बट त्याच्या आधीच जर तुम्हाला काही माहिती हवी असेल की कसं करायचं, काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते आहे, तिथून मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. ओके, तर चला आता मला सुरुवात करायचं आहे पॅकिंगच्या आधी मला जे मी प्रॉडक्ट बनवून ठेवलेलं आहे ते मला भरायचं आहे बॉटल्समध्ये. हँडमेड आहे सगळं, मी स्वतः बनवते, सध्या तरी मी सगळं स्वतः करते आहे. आणि तर चला तुमच्यासोबत शेअर करते. मी सुरुवात तर करते आहे, पण त्याच्या आधी हा जो बॉक्स आहे याची साईज तुम्हाला दिसत असेल, या बॉक्समधून मी सुरुवात केली होती ज्यावेळी मी फर्स्ट फेस वॉश बनवलं होतं, फर्स्ट बॉटल त्यावेळी. आणि हे पण पूर्ण भरलेलं नव्हतं. आता माझ्याकडे एवढे बॉक्स आहेत आणि आणखी एक आहे जो आतमध्ये आहे. सो हे माझं टेबल आहे. मला वाटलं होतं की मी वर्षभर आरामात या टेबलवर काम करेन, बट मला नाही वाटत आहे की आता ते शक्य होईल, कारण एक महिना अजून झालेला नाही आहे. 3 जानेवारीला एक महिना होणार आहे आणि त्याच्या आधीच हा जो बॉक्स आहे किंवा हे जे टेबल आहे ते भरलेलं आहे पूर्ण. छान वगैरे ओबियसली असणारच आहे,
बट माझी फर्स्ट प्रायोरिटी जी आहे माझ्या ब्रँडशी रिलेटेड ती आहे हायजीन. हायजीन मेंटेन मला करणं खूप इम्पॉर्टंट वाटतं आणि मी ते करते. पण मी केस पण केसांसाठी पण मी कॅप यूज करते ज्या मी बनवते तेव्हा. बट काही गोष्टी जेव्हा आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो त्यावेळेला चांगलं दिसणं इम्पॉर्टंट असतं आणि ते कॅप घातल्यानंतर कसं तरी दिसतं. सो मी जे पण काही रील्स टाकते किंवा शूट करते छोटे मोठे व्हिडिओज टाकते त्यावेळेला मी फार काही कॅप वगैरे नाही यूज करत. बट येस, बाकीचं जे हायजीन आहे ते मी 100% मेंटेन करते. करण्याचा प्रयत्न पण नाही, मी मेंटेन करतेच कारण स्किनशी रिलेटेड गोष्टी आहेत. जर चुकून जर इकडे तिकडे काय झालं तर स्किनवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. सो हायजीन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे जे आहेत त्याचे जे पण काही मी यूज करते युटेन्सिल्स ते सगळे स्टरलाइज केल्यानंतरच यूज करते. तर हे माझं फेस वॉश बनवून झालं आहे. मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये बनवते. हे हार्डली 10 ते 12 बॉटल्स 100 ml होतील एवढंच बनवलं आहे कारण मला प्रत्येक वेळेला प्रत्येक ऑर्डर ही फ्रेश द्यायची असते. म्हणजे मी आज बनवते आणि उद्या डिस्पॅच करते. सो सगळं फ्रेश असतं. सो मला आठवड्यातून ऑलमोस्ट रोज बनवावं लागतं एका दुसरा दिवस इकडे तिकडे. बट इट्स ओके, मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवून आज बनवणार आणि मी 7 दिवसांनी तुम्हाला डिस्पॅच करणार याच्यापेक्षा मला चांगलं हे वाटतं की मी आज बनवलं फ्रेश तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचलं. ओके, सो बनवून झालेलं आहे. त्यानंतरची जी स्टेप असते ती म्हणजे यामध्ये फिलअप करणं सगळं. याचे पण ॲक्च्युली मशीन्स मिळतात. आत्ता मशीन्सचा काही संबंधच येत नाही. इनिशियल स्टेज आहे सो सगळं मी हातानेच करते. हेल्प सध्या कोणाचीच नाही आहे. अभिषेकची हेल्प होते फक्त हे करण्यासाठी, रॉ मटेरियल आणण्यासाठी वगैरे. इतर म्हणजे तो फायनान्स बघतो सगळं, बाकी त्याची अशी हेल्प नाही होत. सगळं मी स्वतःहूनच मॅनेज करते. चला हे भरून घेऊया फटाफट. अखेर झोपले की मी शक्यतो ही कामं करते जेणेकरून इझी सगळं होईल. आता मग इरिटेट व्हायला होतं मला तर फटाफट मी हे सगळं भरून घेते. ओके, सो थोडासा लाईटचा इशू आला असेल. मी आत्ता चेक केलं तर लाईटचा थोडासा इशू आला असेल. मी एडिटिंगमध्ये ते करण्याचा प्रयत्न करेन कारण माझ्या पाठून लाईट आहे त्यामुळं मी व्यवस्थित मे बी दिसत नसेल, ब्लॅक आला असेल. मी एडिटिंग करण्याचा प्रयत्न करेन, नाही झालं तर थोडंसं समजून घेईन. खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते असं नाही लक्षात आलं. टिश्यूनी एकदा क्लीन करून घेईन. इकडे तिकडे थोडंसं हाताने आपण भरतो तर थोडंफार इकडे तिकडे सांडलं जातं. ओके, सो मला बरेच जण हे विचारतात, तुम्हाला पण मेबी प्रश्न पडेल हे समजल्यानंतर, की हा बिझनेस मी कसा स्टार्ट केला किंवा मला स्किन केअरबद्दल माहिती कशी किंवा फॉर्म्युलेशनबद्दल माहिती कशी. तर पहिली गोष्ट तर मला स्किन केअरबद्दल आवड आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर रेग्युलर ब्लॉग बघत असाल या जेव्हा मी टाकायचे तेव्हा तर तुम्हाला माहिती आहे की मी स्किन केअर खूप फॉलो करते. तर मग मी एक्सपेरिमेंट करत राहायचे, हे यूज केलं तर काय होईल, ते यूज केलं तर काय होईल. आणि मग एक दिवस असंच डोक्यात आलं की अरे आपण आपले आपले प्रॉडक्ट्स बनवायला पाहिजेत. मग DIY मी करायचे, वाईल्ड टर्मरिक घेतली किंवा काय बोलतात ते डाईचं पीठ घेतलं, त्यांनी काहीतरी केलं. मग असंच एक दिवस डोक्यात आलं की अरे आपण आपलं फॉर्म्युलेशन करू शकतो, शिकू शकतो. त्यानंतर मी एक कोर्स केला स्किन केअर फॉर्म्युलेशनचा. तिथून फक्त मला जे काही केमिकल्स असतात किंवा ज्या काही स्किन केअरमध्ये गोष्टी यूज करायच्या असतात त्याच्याबद्दल माहिती मिळाली.
फॉर्म्युलेशन त्यांनी त्यांचे दिले होते, बट मी जर त्यांचेच फॉर्म्युलेशन यूज केले असते तर त्यांच्या प्रॉडक्टमध्ये आणि माझ्या प्रॉडक्टमध्ये काही फरक नसता राहिला. मग त्यानंतर जे मी आता 6-7 महिने ब्लॉग बंद केले म्हणते ना, तेव्हापासून मी रिसर्च करायला लागले की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. कारण प्रॉडक्ट्स काय असतात किंवा रॉ मटेरियल काय असतं किंवा हे काय असतं, केमिकल्स काय असतात, फॉर्म्युलेशन कसं असतं, हे तर मला माहिती झालं होतं. त्याचे बेनिफिट्स, साईड इफेक्ट सगळं माहिती झालं होतं. आता हे सगळं मिक्स करून आपण ट्राय करू शकतो. याच्यावर मी खूप सारा रिसर्च केला आणि देन युरा विटॅमिन सी ग्लोईंग फेस वॉश जो आहे तो मी लॉन्च केला. हे प्रॉडक्ट जे आहे ते स्वतः मी आणि अभिषेक गेले 4 महिने यूज करतोय. 4 महिन्यापूर्वीच आम्ही बनवलं होतं. मग त्यानंतर आम्ही फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना दिलं. आणि हे जे प्रॉडक्ट आहे किंवा मला खूप गरम होतं ॲक्च्युली. हा जो फेस वॉश आहे तो सगळ्या स्किन टाईपसाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं हा सूट झालेला आहे. मला आत्तापर्यंत एकही कंप्लेंट आलेली नाही आहे. माझा सेल भरपूर झालेला आहे या 20 दिवसांमध्ये, पण मला एकही कंप्लेंट आली नाही की आम्हाला हा प्रॉब्लेम झाला किंवा आम्हाला हा साईड इफेक्ट आहे. सगळ्यांचे चांगलेच रिव्ह्यूज आलेले आहेत. हे आता सगळं मी करून घेईन फटाफट आणि त्यानंतर आपण त्याला लेबल जे आहेत ते लावायला सुरुवात करूया. आय गेस हा ब्लॉग खूप मोठा होईल जर मी सगळंच शूट करत बसले तर पटकन लेबल लावून घेते आणि त्यानंतर पुढे मी काय करते हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करते. आधी मला हे लेबल पण लावायला यायचे आणि तसे बबल्स यायचे यामध्ये, मी 100 वेळा ते काढायचे आणि त्याचं स्टिक जायचं पण ते वेस्ट जायचं. पण आता जमायला लागल्या हळूहळू गोष्टी सगळ्या. ओके, सो युरा नाव काय आहे हे तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल, बट जे नवीन बघतात त्यांच्यासाठी युरा नाव याच्यासाठी आहे. माझ्या 2 मुलांचं नाव युधवीर आणि अखिर आहे, तर त्याचं कॉम्बिनेशन आहे हे युरा. युधवीर, अकिरा आणि आता युरा. बाय द वे, मगाशी या ब्लॉगची जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा आणखी एक न्यू मेंबर तुम्ही बघितला असेल. तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती झालंच असेल, बट नसेल तर त्याला बघितलं असेल. आम्ही डॉग आणलेला आहे, त्याचं नाव आहे नवाब. चाव चाव आहे त्याची जी ब्रीड आहे ती, आणि आता तो 4 महिन्यांचा आहे. सो तो एक नवीन मेंबर आहे. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत जेव्हापासून ब्लॉग बंद केलं तेव्हापासून. मी किती जरी म्हटलं पर्सनल गोष्टी नाही शेअर करणार किंवा फक्त बिझनेसशी रिलेटेडच करणार, तरी मला एक सवय झाली आहे ब्लॉगमध्ये सगळं काही बोलायची. आणि आता बोलता बोलता बबल एक आलाच, त्यामुळं तुम्हाला सांगितलं हे जाणार आहेत बऱ्याच गोष्टी. अजून बरंच आहे बाकी, बट हे सगळं करायचं आहे, याला सगळ्याला लेबल लावायचं आहे. तर मी तुम्हाला तरी पण दाखवते, दिसते का व्यवस्थित. ओके, सो फोकस करते. ओके, सो हे आहे पॅकेजिंग किंवा आपण हे बोलू शकतो लेबल अशा पद्धतीचं. आणि येस तर एवढंच आता आजच्या ब्लॉगमध्ये, कारण खूप मोठा ब्लॉग होईल. याच्यानंतरचं जे आहे ते मी शूट करून ठेवेन आत्ताच. आणि आज आहे आय गेस वेनसडे, हां वेनसडे, तर मी वेनसडेलाच ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन, आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मी नंबर, लिंक दिली आहे, तिकडून तुम्ही चेक करा. आणि अकाउंट जे आहे नवीन इंस्टाग्राम हँडल युराचं, ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर सेम नंबरला तुम्ही तीही इन्क्वायरी करू शकता. पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.